कंपनीवरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे रोहित ते काही मी काही तसं उत्तर देऊ इच्छित नाही. साहेब. एकंदरीत सर्व इंडियाच्या बैठका झाल्या, परंतु पश्चिम बंगालमध्ये काही जागांवर क्लेशेस झालेले आहेत. काँग्रेसने का दावा केलेला आहे की तिथल्या एका संदर्भात असं काही निवडणूक नाही, काही नाही निवडणूक येतील त्या काही जागेचे संबंधी असे मजबूत होण्याची शक्यता नाकार येत नाही. असे प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला त्या राज्यात ज्यांचा इंटरेस्ट नाही अशांना आम्ही त्या ठिकाणी पाठवू आणि त्याचा मार्ग काढायचा प्रयत्न करू. निवडणुका त्या राज्यातची खरं महत्त्वाची आहेत, म्हणजे मध्य प्रदेश आणि इतर काय राजस्थान या राज्यामध्ये ज्या निवडणुका आहेत तिथं शक्यतो एक वाक्यता कशी करता येईल हा प्रयत्न होईल. अजून काही ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली नाही. मी मुंबईला प्रवेश केल्याच्या नंतर काँग्रेस आणि बाकीच्या इतर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करू, इथून वाद होऊ नये यासंबंधीची आम्ही काळजी घेऊ. ती प्रक्रिया करायची वेळ एक अर्धा दिवसात येईल असं मला दिसतंय आणि त्याच्यात आम्ही लक्ष घालू. साहेब, मराठा आरक्षणानंतर आता सर्वच ओबीसी असेल, धनगर असेल, असा आरक्षणाच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आणि इलेक्शनच्या वेळेसच हे आंदोलन होत. असं आहे की आंदोलनाच्या साठी लोकांची मागणी, त्या मागणीच्या साठी उपोषण धरणं अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले. राज्य सरकारने त्यांना काही मदत घालून दिली आणि इतक्या दिवसात हा प्रश्न सोडवू शकू असा एक विश्वास दिलेला आहे. ते आरक्षण देताना ज्यांना आरक्षण मिळतं त्या मिळणाऱ्या लोकांच्याचा वाटा हा अन्य कुणी घेऊ नये अशा प्रकारची अपेक्षा इतर घटकांची विशेषतः ओबीसींची आहे. त्याची नोंद सरकारला घ्यावी लागेल आणि त्याही बाबतीत काही निर्णय आम्ही घेऊ असा विश्वास शिंदे सरकारने दिला आहे असं माझ्या वाचण्यात आलं. तर आता या सगळ्यातून या आश्वासनं दिली त्यातनं राज्य सरकार नक्की काय निर्णय घेतं हे इथून पुढच्या 30-35 दिवसात कळेल आणि त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे, नाहीतर काय होईल हे आज सांगता येणार नाही. कांद्याला निर्यातीला अनुदान 40% निर्यात लावलेली, कांद्याचा देखील आंदोलन सुरू झाले, पण राज्य शासन अजून याकडे गांभीर्याने पाहत नाही. निर्यात नाही केली, 40% एक्साइज ड्युटी लावली. इथे तयार केलेला माल हा परदेशात जातो आणि विशेषतः बांगलादेश एक असा देश आहे की जिथं भारतात फार मोठ्या प्रमाणात कांदा जातो आणि जो कांदा प्रामुख्याने जातो तो नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्याचा काही भाग, नगर जिल्ह्याचा काही भाग, सातारा जिल्ह्याचा लोणंद आणि हा सगळा भाग, या भागाचा कांदा हा देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जात असतो. त्याला बंधन आता केंद्र सरकारने घातली. कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे आणि त्यामुळे त्याचं बंधनं घालणं, त्याचा टॅक्स लावणं हे चुकीचं आहे, अन्यायकारक आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांचाच आग्रह आहे की हा एक्साइज ड्युटी काढावी. त्याची काल काहीतरी मुंबईत मिटिंग झाली पियुष गोयल यांच्यावर असं कळलं मला आणि त्यांनी उद्या परवा आज उद्या दिल्लीमध्ये मिटिंग बोलवली आहे आणि त्याच्या मिटिंगमधून काही जर घडलं तर आनंदाची गोष्ट आहे, नाहीतर शेतकऱ्यांच्या ते अस्वस्थता थांबवता येणार नाही. साहेब, महाराष्ट्राचा एक भाजपचा बडा नेता पत्रकारांना धाब्यावर न्या अशा भाषा करतो, आपण कसं बघतो? काय त्याला महत्व द्यायचं? काहीतरी म्हणजे ज्या गोष्टी कधी महाराष्ट्रात पत्रकारांनी अपेक्षा करत नाही. कोण महाराष्ट्रातले पत्रकार की अगदीच्या चहासाठी धाव्या जाण्यासाठी होतेलेले असं चित्र महाराष्ट्राच्या पत्रकारांचं नाही आहे. एका प्रकारे अशा प्रकारचं वक्तव्य करणं याचा अर्थ सहन पत्रकार वर्गाची बेइज्जत आहे आणि ते करण्याची भूमिका जे घेतात त्यांना त्याबद्दल काय बोलावं, माझ्या मते अशा गोष्टीचं कधी दुर्लक्ष करा.
कारखान्यावर देखील काय बंधन आणण्यात येत आहेत. आपण वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती आता जे पार पाडतात या वादळी होण्याच्या मार्गावर आहे चिन्ह. साहेब मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ऊसाचं उत्पादन घटले काय परिणाम होऊ शकतो? नाही, ऊसाचं उत्पादन नक्की कमी आहे यंदाच्या वर्षी आणि याचा परिणाम पुढच्या वर्षी अधिक होईल. यंदा फ्रँचाईज सेंटर कमी आलं तर पुढच्या वर्षी एकंदर कारखाने किती दिवस चालवायचे या संबंधीची स्थिती निर्माण होईल असं दिसतंय. याच्यात आज तरी काहीतरी लगेचच्या लगेच मार्ग सांगता येणार नाही, पण त्याला दुसरे काही फायदे असू शकतात. एक साखरेला किंमत वाढते आणि त्याच्यामुळं उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे द्यायची परिस्थिती निर्माण होईल असं दिसतंय. आणि पुढच्या वर्षाचा सीझन हा संकटात जाण्याची चिन्ह जे दिसत आहेत त्याच्यासाठी बसून काहीतरी मार्ग काढता येतो. यापूर्वी माझ्याकडे हा विभाग होता त्या काळात आम्ही काही निर्णय घेतले. आम्ही अगदी रॉ शुगर प्रदेशात अणूंची प्रोसेस करून परत पाठवायला सुद्धा परवानगी दिली की जेणेकरून इथलं मार्केटिंग टिकलं आणि कारखान्यांचं कालखंड सीझनचा तोही टिकू शकला. असे काही निकाल घ्यावे लागतील मी एकदम सांगू शकत नाही, पण केंद्र सरकार या बाबतीत चर्चा करणार असेल तर आमच्यासारखे लोक इतर राजकीय विचार न करता या कामात शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या हिताच्यासाठी सहकार्य करायला आम्हाला लोकांची तयारी आहे.